कोपरगाव येथे संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे प्रजासत्ताक दिन असता 26 जानेवारी रोजी शहरातील कलशमंगल कार्यालय येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा अव्याख्यानाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी जिजाऊ भोसले यांचे वंशज लेखक प्राध्यापक नामदेवराव जाधव यांना विशेष आमंत्रित करण्यात आलं होतं. स्वप्न दाखवणाऱ्यांनी स्वप्न मोजून मापून दाखवलं पाहिजे, अन्यथा लोक त्यांना माफ करणार नाहीत. केवळ पैसे दिल्यानंच लोकांचे प्रश्न सुटतात असं नाही, तरुणांमध्ये चांगले विचार, काम, राष्ट्रप्रेम हे जागृत केलं तरच गाव, राज्य, राष्ट्र जगेल. हेच कार्य संजीवनी युवा प्रतिष्ठान माध्यमातून विवेक कोल्हे आणि त्यांचे सहकारी करत असल्याचं गौरवोद्गार प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी काढले ऑनलाईन. युवा प्रतिष्ठानची पंचसूत्रीचे प्रतिनिधी माणुसकीची ज्योत जागवत आहेत. या ज्योतीचा अनावरण समारंभ, लोकार्पण समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्वांनी वर हात करून जोर जात आहेत त्या केंद्रामध्ये. सर्वांनी वर हात करून जोर जात आहेत त्या केंद्रामध्ये. यावेळी औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे, भाजपा नेते पराग संधान, उपनगराध्यक्ष विजय वाझे, नगरसेवक विवेक सोनोने, संजय कांबळे, सत्यन मुंदडा, शिवसेना ग्राहक कक्षाचे रवी कथले, माजी सभापती सुनील देवकर, संदीप ढोमसे, अभिजित जाधव आदींसह संजीवनी युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. 12 जानेवारी 2015 रोजी स्थापन झालेल्या संजीवनी युवा प्रतिष्ठानद्वारे नेहमीच विविध कार्यक्रम राबवले जातात. याच माध्यमातून हे व्याख्यान नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलं होतं, ज्यातून नागरिकांचं चांगलं प्रबोधन झालं. संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे केवळ आणि केवळ सामाजिक कार्य यासाठीच नेहमी विविध उपक्रम राबवले जातात. या माध्यमातून युवकांना पर्यावरण, कृषी, सामाजिक, आरोग्य या पंचसूत्रीचा वापर करून युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केले जातात. यासाठीच संजीवनी युवा प्रतिष्ठान नेहमी कार्यक्रम राबवत असतं. त्याच अनुषंगाने त्यांचा हा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला. श्याम कवंडी, दक्ष पोलीस न्यूज, कोपरगाव.